झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील अभिनेता अभिजित खांडकेकर अपघातातून थोडक्यात बचावला. रविवारी 25 नोव्हेंबर रोजी शूटिंगला जाताना त्याचा एक छोटासा अपघात झाला. आपल्या कारमधून शूटिंगसाठी जाताना समोरील ट्रकमधून धातूचा पाईप अभिजितच्या कारच्या दिशेने घरंगळत आला. सुदैवाने या अपघातात अभिजितला कोणतीही दुखापत झाली नाही. एका वृत्तपत्राला या घटनेबाबत दिलेल्या मुलाखतीत अभिजित म्हणाला की शूटिंगसाठी जात असताना मीरा भाईंदर पुलावर हा अपघात झाला. माझ्या कार समोरील ट्रक धातूचे मोठमोठे पाईप वाहून नेत होता. त्यातील एक पाईप माझ्या कारच्या दिशेने घरंगळत आला. माझ्या कारची समोरील काच पूर्णपणे तुटली आणि तो पाईप पुलाखाली पडला. पुलाखाली असलेल्या कोणावर तो पाईप पडू नये याची मला फार काळजी होती. सुदैवाने मला कोणतीही दुखापत झाली नसून फक्त माझ्या कारचं नुकसान झालंय, असं त्याने सांगितलं. अभिजितने त्याच्या कारच्या अवस्थेचे फोटो त्याच्या इन्स्टा स्टोरी मध्ये शेअर केले आहेत. अभिजित सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत गुरुनाथ सुभेदार ही भूमिका साकारतोय. छोट्या पडद्यावरील ही मालिका अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत.